सारंगखेडाच्या घोडे बाजारात शनाया आणि शेराचा बोलबाला त्यांचा रुबाब आणि त्यांची चाल पाहण्यासाठी अश्वशोकिनांची मोठ्या प्रमाणात गर्दी सारंगखेडाच्या घोडे बाजारात यावर्षी सतराशे घोडे दाखल झाले असले तरी बाजारात चर्चा आहे ती शनाया आणि शेराची त्यांचा रुबाब आणि त्यांची चाल पाहण्यासाठी अश्वशोकीन मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत सारंगखेडाचा घोडे बाजार हा नामवंत व जातीवंत घोडे दरवर्षी दाखल होतात परंतु यावर्षी चर्चा आहे ती पंजाबेतून आलेल्या अवघ्या बत्तीस महिन्याच्या शनियाची तिची डौलदार चाल उंची त्यातील शुभ लक्षणे आणि त्याचसोबत तिच्या किमतीची हा पांढरा शुभ्र नुकरा जातीचा अश्व आहे तिचे कान मारवाड आहेत त्यात तिची उंची बहात्तर इंच इतकी आहे ती देशातील सर्वात उंच घोडी आहे अजून तिची उंची वाढेल त्यामुळे तो बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे तिची किंमत अनमोल आहे एका अश्वशोकीनाने तिची किंमत सत्तर लाख लावली मात्र मालकाने तिला दिली नाही शणयाचा खुराकची एखाद्या अभिनेत्रीच्या प्रमाणे काळजी घेतली जाते तिला दररोज पाच किलो सफरचंद दूध पाच लिटर याप्रमाणे अन्य खुराक दिला जातो घोड्याची किंमत त्याची उंची रंग आणि चाल याच्यावर चा ठरत असते गोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किंमत तितकी जास्त सारंगखेड्याचा बाजारात दाखल झालेल्या शेराची किंमत एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल एक्कावन्न लाख आहे आपल्याला प्रश्न पडला असेल की याची किंमत इतकी का सारंगखेडा घोडे बाजारात दाखल सतराशे घोड्यांमध्ये हा रुबाबदार आहे एखाद्या राजाप्रमाणे रुबाबदार तिची उंची त्रेसष्ट इंच उंच चाल रुबाबदार आहे त्याची सेवा करण्यासाठी चोवीस तास चार मजूर असतात त्याचा खाणपानची विशेष काळजी घेतली जाते त्याला दररोज पाच लिटर दूध एक किलो गावरानी तूप आणि चना डाळ गहू बाजरी कोरडा आणि सुका चाराही दिला जातो मेरा नाम दीपक है ये मैं से आया हुआ हूँ जिला उज्जैन है मध्य प्रदेश बडनगर तहसील लगती है घोडे का नाम शेरा है आ, हाइट इसकी बासठ है सिक्स्टी टू और नुकरा कॅटेगरी मी आता आहे मारवाडी कान में बाकी ये बॉडी से स्ट्रॉंग है एकावन्न लाख रुपये इसकी रखरखी आहे खरं म्हणजे ते जातिवंत घोडे असतात ब्लड लाईनचे घोडे असतात आणि त्यांचे जी सुंदरता असते त्यांचे जे मजबूती असते ते खरं इथे जरी ये, ते जरी येत असले तरी ते त्यांचा डिस्प्ले करतात एक प्रकारे त्यांचं प्रदर्शन होत असतं आणि त्याच्यानंतर त्यांचं जे ब्रीडिंगसाठी खरं त्याचा वापर करत असतात आणि ब्रिडिंगच्या माध्यमातूनच त्यांना चांगली आर्थिक कमाई असल्याने ते जास्त करून घोडे विक्री करत नाही आणि ब्लड लाइन जोपासण्याचा तो एक प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नंदुरबार